मध्ये छत्रपती शिवाजी महाराज, राजश्री शाहू महाराज, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले यांच्या नावानं करणारी मंडळी या राज्यामध्ये फुले शाहू आंबेडकरांच्या नावाचा रोज त्यांच्या भाषणामध्ये गजर करत राहतात. घटनेनं दिलेलं मागासवर्गीयांना जो आरक्षणाचा हक्क आहे आणि त्या हक्कापासून यांना वंचित कसं ठेवता येईल अशा पद्धतीचं षडयंत्र महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून आखलं जात आहे. 1970 सालापासून पदोन्नतीतलं आरक्षण जे बिंदू नामावलीच्या प्रमाणे दिलं जातं, 1970 बिंदू नामावली आली आणि त्या पद्धतीनं आरक्षण देणं क्रमप्राप्त असताना सुद्धा काही केसेस कोर्टामध्ये चालू आहेत. सुप्रीम कोर्टामध्ये काही एक केस चालू आहे आणि त्यामध्ये सुरेश कारंडे नावाचे जे अधिकारी ज्यांना इथं ते ओपन आणि जो मागासवर्गीयाचा वर्ग आहे बिंदू नामावलीप्रमाणे त्यांना त्यांची जागा जेव्हा मिळाली नाही तेव्हा ते जेव्हा कोर्टामध्ये गेले होते तेव्हा सुप्रीम कोर्टानं राज्य सरकारला 2010 डेटा या राज्यातला सगळा कळवावा अशा पद्धतीच्या सूचना दिल्या होत्या. परंतु 2010 पासून या राज्य सरकारनं केंद्र सुप्रीम कोर्टामध्ये डेटा दिलेला नाही. जो कर्नाटक राज्यातल्या सरकारने तो डेटा सुप्रीम कोर्टाकडे दिला. डेटा म्हणजे काय आहे तर त्यामध्ये ज्या तीन मूलभूत बाबी आहेत की त्या कर्मचाऱ्याचं मागासलेपण काय आहे, त्याचं प्राप्त प्रतिनिधित्व काय आहे आणि त्याच्याकडे कार्यक्षमता आहे का. परंतु तो हा डेटा आतापर्यंत दिला गेला नाही आणि मागच्या 28 ऑक्टोबर 2020 एक मंत्र्यांची गट समिती स्थापन केलेली आहे की ज्या गट समितीमध्ये मंत्रीगटाच्या समितीमध्ये अजितदादा पवार हे या समितीचे अध्यक्ष आहेत, माननीय छगन भुजबळ साहेब, माननीय जयंत पाटील साहेब, माननीय नितीन राऊत साहेब, श्रीमती वर्षाताई गायकवाड, माननीय एकनाथरावजी शिंदे, माननीय विजय वड्डेटीवार, माननीय श्री संजयजी राठोड साहेब, माननीय के सी पाडवे साहेब, माननीय ऍडव्होकेट अनिल परब साहेब, माननीय शंकररावजी गडाख, माननीय श्री धनंजय मुंडे साहेब आणि सचिव सामान्य प्रशासन यांच्या नेतृत्वाखाली एक मंत्री समितीची स्थापन करण्यात आली होती आणि या गटानं एक मीटिंग घेतली आणि ती मीटिंग घेतल्याच्या नंतर 16 फेब्रुवारीला एक पत्र काढलं की जे मागासवर्गीयांच्या बाजूचं आहे असं भासवण्याचा प्रयत्न केला आणि 16 फेब्रुवारीचं पत्र काढल्याच्या नंतर 18 तारखेला एक शासन निर्णय केला आणि त्या शासन निर्णयामध्ये 67% ही ओपनच्या जागा आहेत आणि 33% ह्या मागासवर्गीयांच्या जागा आरक्षित आहेत असं असताना यामध्ये कोणताही विचार केला जाणार नाही आरक्षणाचा आणि 100% जागा भरल्या जातील अशा पद्धतीचा या राज्यातल्या मागासवर्गीयांच्या वरती ओबीसी असेल, एससी असेल, एसटी असेल, भटके विमुक्त असतील यांच्यावरती अन्याय करणारा एक शासन निर्णय या सरकारनं केलेला आहे. जे फुले शाहू आंबेडकरांचं नाव घेतात आणि मागासवर्गीयांच्यावरती नेहमी अन्याय करतात अशा या आघाडी सरकारचा मी जाहीर निषेध नोंदवतो आणि राज्य सरकारकडे मला हीच मागणी करायची आहे की तुम्ही बिंदू नामावली प्रमाणे भरती का करत नाही. जे मुलं मागासवर्गीयातली आहेत, जे मेरिटनं ओपनमध्ये भरती होतात आणि त्यांना परत मागासवर्गीयाच्या जागेवरती धाकवायचं आणि मागासवर्गीयाच्या जागा भरलेल्या आहेत अशा पद्धतीचं वातावरण तयार करायचं हा बिंदू नामावलीचा तक्ता आहे की हा बिंदू नामावलीचा कायदा 1970 आला, 1974 पदोन्नतीचा बिंदू नामावलीला 50 बिंदू नामावलीचा कायदा आला, तो 1997 100 झाला 50 रद्द होऊन. ही बिंदू नामावली आहे की प्रत्येकाच्या जागा फिक्स आहेत. या 100 ठिकाणी 1 ते 100 अंकावरती एससीची जागा कुठं आहे, एसटीची जागा कुठं आहे, भटक्या विमुक्तांच्या जागा कुठं आहेत, ओबीसीच्या जागा कुठं आहेत हे फिक्स ठरलंय आणि मग याच्यामध्ये तुम्ही फेरफार करताय. माझी मागणी सरकारकडे अशी आहे की तुम्ही 1970 पासून हे सगळं बिंदू नावावली चेक केलं पाहिजे. याच्यात तुम्ही एखाद्या नवीन दुकानामध्ये दिपवाळीला आपण पूजा करतो, लक्ष्मी पूजा, आणि दुकानदार ती वही नवीन टाकतो, पण नवीन वही टाकताना मागच्या वर्षीची काय उधारी आहे,
येणे किती आहे बाकी किती आहे ते जसंच्या तसं त्या वहीमध्ये उतरवतो, परंतु राज्य सरकार यामध्ये छेडछाड करतंय। राज्य सरकारमध्ये बसलेले जे काही अधिकारी आहेत ते यामध्ये छेडछाड करतायत आणि मागासवर्गीयांच्यावरती अन्याय करतायत, अत्याचार करतायत। म्हणून माझं सरकारचं मागणी आहे की तुम्ही हे रोस्टर चेक करा, सगळ्या डिपार्टमेंटचे रोस्टर चेक करा, कोण झारीचे शुक्राचार इथं बसलेले आहेत की जे राज्यातल्या गोरगरिबांच्यावरती अन्याय करतायत याची माहिती राज्य सरकारनं दिली पाहिजे आणि तशा पद्धतीनं रोस्टर तपासणी झाली पाहिजे। आणि जो कायदा 18 फेब्रुवारीला तुम्ही राज्य सरकारनं जो आणलाय, जो मागासवर्गीयांच्यावरती प्रचंड अन्याय करणार आहे, तो कायदा जो शासन निर्णय आहे तो त्वरित रद्द केला पाहिजे। नसेल तर मागासवर्गीयांची पोरं तुम्हाला या महाराष्ट्रामध्ये फिरू देणार नाहीत। जवळजवळ 1.5 लाख कर्मचाऱ्यांच्यावरती अन्याय करणारा हा नियम आहे, जो शासन निर्णय आणलेला आहे। 1.5 लाख अधिकारी कर्मचाऱ्यांचा हा जीवन मरणाचा विषय आहे, त्यामुळे सरकारनं या गोष्टीमध्ये गंभीरतेनं बघावं। 2018ला 420 अधिकाऱ्यांची भरती झाली, त्यांच्या परीक्षा वगैरे 2019 पर्यंत पूर्ण झाल्या आणि मग त्या अधिकाऱ्यांना तुम्ही अजून नियुक्त्या देत नाही, नव्याने तुम्ही अजून त्या परीक्षा जाहीर करत नाही। एमपीएससीच्या परीक्षेच्या तारखा तुम्ही अनेक वेळा बदलल्या। मुळात तुमच्या सगळ्या चुकीमुळं, राज्य सरकारच्या गलथान कारभारामुळं मराठा आरक्षणाला तिथं सुप्रीममध्ये स्थगिती मिळाली। 9 डिसेंबर 2020 सुनावणीमध्ये 5 जजचं जे खंडपीठ आहे त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की बाकीच्या ज्या ओबीसीच्या जागा आहेत, एससी असतील, एसटी असतील, ओबीसी असतील किंवा इतर ओपन जागा आहेत, त्यांना भरण्यास आम्ही कुठलीही मनाई केलेली नाही। असं असताना तुम्ही त्या अधिकाऱ्यांना नियुक्तीचं पत्र देत नाही, भरतीची घोषणा करत नाही। या विषयावरती राज्य सरकारनं गंभीरतेने घ्यावं, कारण अभ्यास करणारी मुलं ही गरीब घराण्यातली आहेत, त्याचा तुम्ही अंत पाहू नका, त्यांचं मानसिक खच्चीकरण करू नका। अशा पद्धतीची मागणी मी राज्य सरकारकडे आपल्या प्रेसच्या माध्यमातून करतोय।